एका ग्राम विकास अधिकाऱ्याला रस्त्यात अडवून लुटले आणि भावाला जबर मारहाण केली आहे। ही घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे। रस्त्यावर चारचाकी वाहन अडवून मी या गावचा दादा आहे असं म्हणून एका आरोपीने ग्रामविकास अधिकाऱ्यास दमदाटी करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम काढून घेतली तसेच त्यांच्या भावाला मारहाण केली। पिंपळगाव रोडवर ही घटना घडली। प्रभाकर चव्हाण हे राहुरी खुर्द येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून नोकरी करतात। 15 जुलै रोजी ते सायंकाळी त्यांच्या भावासोबत चारचाकी वाहनातून घरी जात होते। कोल्हार ते बेलापूर रोडवरील पिंपळगाव येथे आरोपीने चव्हाण यांची गाडी अडवून गाडीची चावी काढून घेत फेकून दिली। त्यानंतर चव्हाण यांना दमदाटी करून 7000 रुपये रोख रक्कम देखील काढून घेतली आहे। चव्हाण यांचा भाऊ त्यांना सोडवण्यासाठी तेथे आला असता आरोपीने त्यांनाही मारहाण केली। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी सनी बनसोडे याच्यावर गुन्हा दाखल केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, राहुरी अहमदनगर।